मिरज कोल्हापूर रस्त्यावर टेम्पो धडकेत लहान मुलगा ठार झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे संतप्त नातेवाईकांनी टेम्पोवर दगडफेक करून टेम्पो, टेम्पो फोडलेला आहे मिरज कोल्हापूर रस्त्यावर रेल्वे उड्डाण पुल हद्दीत मोकळ्या जागेत बडकी जमातीनं आपल्या झोपड्या घातलेल्या आहेत आज या झोपडीमधील रोहित शिंदे वैवर्ष सात आणि आर्यन कुंची कोरम हे दोघे खाऊ आणण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे गेले होते रस्ता ओलांडून परत येत असताना भरधाव वेगानं कोल्हापूरकडे जाणाऱ्या टेम्पोनं आर्यन आणि रोहितला जोरदार धडक दिल्यानं दोघे गंभीर जखमी झाले यावेळी नातेवाईकांनी अपघात पाहिल्यानंतर दोघांनाही या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास तात्काळ घेऊन गेले अपघातानं संतप्त झालेल्या भटकी समाजाच्या नातेवाईकांनी टेम्पोवर दगडफेक करून टेम्पो फोडलेला आहे टेम्पो चालक अपघातानंतर दगड या अपघातात आर्यन कुंचिकोरम हा मयत झाला असून रोहित शिंदे हा गंभीर जखमी झाल्यानं त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातानंतर टेम्पो शेजारी लहान बालकांनी आणलेला खाऊ पडला होता टेम्पोवर जमावनं दगडफेक केल्यानं टेम्पोचंही मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी